गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघायला लागेल। तर बाळांनो, पेज नंबर 10 वर काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्या ॲक्च्युली आता जो रिड्यूस्ड सिलॅबस आहे त्याच्यामधनं काढून टाकलेल्या आहेत, पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघताना ते आपल्याला थोडंसं त्याचा संदर्भ लागणार आहे। तर ती जी आकृती आहे, पहिली रेक्टँगलची आहे, त्याच्यानंतर पेंटॅगॉन आहे आणि हेक्झागॉन आहे। म्हणजे रेक्टँगल हॅज 4 साइड्स आणि जर मी पेन्सिल ठेवली तर किती वेळा दिशा बदलते, चेंज इन डिरेक्शन 4 टाइम्स बदलते। बघा, पेंटॅगॉनमध्ये जर पहिल्या रेषेवर ठेवलं तर सेकंड टाइम, थर्ड, फोर, फाईव्ह टाइम चेंज इन डिरेक्शन। हेक्झागॉनवर जर ठेवलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 इफ द नंबर ऑफ साइड्स इन्क्रीजेस। पुढे जायला लागेल आपल्याला, इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलीगॉन मेक इट अप टू इन्फिनिटी, तर काय होईल? ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डिरेक्शन मोर अँड मोर टाइम्स, अँड वेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी, जर त्या इन्फिनिटीपर्यंत वाढवल्या देन द पॉलीगॉन बिकम्स अ सर्कल। तो काय होईल? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलवर आपल्याला फिरायला लागेल, पुढे जायला लागेल। वेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड, एखादी वस्तू, एखादं बायसिकल, मोटरसायकल त्या सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलवर किंवा सर्क्युलर पाथवर सारख्या स्पीडनं फिरत असेल तर काय बदलते? फक्त चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू चेंज इन डिरेक्शन। तिचा वेग बदलतो आहे तो कोणामुळे? तिची सतत दिशा बदलते म्हणून। सो इट इज ॲक्सलरेटेड मोशन। म्हणून काय, फक्त जर व्हेलॉसिटी बदलत असेल तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, यालाच आपण म्हटलं ॲक्सलरेशन। सो इट इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेटेड मोशन वेन अन ऑब्जेक्ट मूव्ह विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ। जर एखादी वस्तू सारख्या स्पीडनं सर्क्युलर पाथवर फिरत असेल तर अशा मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतात। परत बघूया, वेन अन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। आता इथे एक दोन उदाहरणं दिलेली आहेत, मोशन ऑफ स्टोन इन अ स्लिंग, म्हणजे आपण एखादा दोरा बांधला दगडाला आणि तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला तर ते जे तयार होतं आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होतं आहे। किंवा एनी पॉइंट ऑन अ बायसिकल व्हील वेन दे आर इन युनिफॉर्म मोशन, काय झालं? बायसिकलचं चाक फिरतं आहे, म्हणजे कसं फिरतं आहे? ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ते फिरत आहे। आता इकडे एक चौकट दिलेली आहे बाळांनो, इफ अन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर, एखादी वस्तू सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलवर फिरते आहे आणि जर त्याची त्रिज्या आर आहे आणि लागणारा वेळ टी आहे, टाइम टी टू कम बॅक टू इट्स स्टार्टिंग पॉईंट, सुरू झाल्यापासून पूर्ण एक पाथ पूर्ण केला सर्कम्फरन्स, तर त्याला लागणारा कालावधी टी। इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइन, त्याचं स्पीड कसा काढता येईल? स्पीड खाली फॉर्म्युला दिला आहे, इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ ऑन टाइम, म्हणजे व्ही इक्वल टू वेलॉसिटी इक्वल टू 2πr सर्कम्फरन्स अपॉन टी, वेअर आर इज रेडियस ऑफ द सर्कल। पुढे खाली एक, हा आता हे कसं आहे, सोप्या भाषेत मला काय म्हणता येईल? आपल्याला पूर्वी फॉर्म्युला शिकून झाला, व्ही इक्वल टू डी बाय टी। ॲक्च्युली सर्कम्फरन्स म्हणजे सर्कलचं जर ब्रेक केलं तर सरळ मला जे डिस्टन्स मिळेल ते म्हणजेच 2πr, म्हणजे डी बाय टी असं सुद्धा मला म्हणता येत आहे, पण सर्कम्फरन्सचा विचार केला तर हे बरोबर आहे, व्ही इक्वल टू 2πr अपॉन टी। आता ही जी खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे कशाचं, याच्याच संदर्भात आहे, एक कॉईन आणि डिस्क रोटेट करतो आहे आणि त्याच्यावर कॉईन ठेवला आहे, मग तो कॉईन कोणत्या दिशेनं फेकला जाईल असं ते आहे, तुम्हाला जमलं तर वाचून घ्या, पण ती सिलॅबसमधनं काढून टाकलेली आहे।
म्हणजे पेज नंबर 10 आपलं बघून झालं 92. आता पुढे पेज नंबर 11 वर सोडून दिलेली उदाहरणं आहेत, सॉल्व एक्झाम्पल्स 1, 2, ते पण काढूनच टाकलेले आहेत. पण तुम्हाला बघायचं असेल किंवा सोडवायचं असेल तर तुम्ही सोडवू शकता. एक्झाम्पल 3 आणि 4 वहीमध्ये लिहून घ्यायला लागेल, ते आहेत अजून सिलॅबसमध्ये ठेवलेले. आणि मग आपण आत्तापर्यंत पेज नंबर 11 वरची एक्झाम्पल 3, एक्झाम्पल 4 तुम्ही लिहून घेणार आहे तसं, ते सोडून दिलेलं आहे, आहे तसं लिहून घ्यायचं. कुठपर्यंत? याची किंमत काढलेली आहे 37.5 मीटर, तिथपर्यंत. पुढे जायला लागतं आहे आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ते बघायला लागेल आपल्याला. तुम्हाला काही प्रश्न किंवा काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्यांचं कारण आपल्याला बघायला लागेल. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, म्हणजे एखादी वस्तू अचल असेल तर तिला बल लावल्याशिवाय ती आपली जागा सोडत नाही. द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक, म्हणजे एखादं पुस्तक टेबलावर आहे फ्रॉम अ टेबल, इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल, म्हणजे पुस्तक टेबलावर आहे ते मी काही बल लावून उचललं. जेवढं बल पुस्तक उचलायला लावलं तेवढंच बल जर मी टेबल उचलण्यासाठी लावलं तर मला तो टेबल उचलता येणार नाही. फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँचेस आर शेकन, जर मी झाडाच्या फांद्या तोडत असेल तर त्या फांद्या तोडताना फळं खाली पडतात. An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. जर मी फॅन बंद केला तर थोड्या वेळासाठी तो An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. म्हणजे पण फॅन बंद केल्यानंतर थोडा वेळ तो फिरतच राहतो. आता असं का होतं, त्याची कारणं काय ते आपल्याला बघायला लागेल. ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया, प्रत्येक वस्तूला जडत्व असतं. इनर्शिया म्हणजे काय? जडत्व. इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे इनर्शियाचा आणि वस्तुमानाचा खूप जवळचा सहसंबंध आहे. इफ लेस मास द बॉडी हॅज लेस इनर्शिया, इफ द बॉडी has more mass, the having more inertia, असं मला म्हणता येईल. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब्स दिस इनर्शिया प्रॉपर्टी, ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. म्हणून न्यूटनचा गतिविषयक पहिल्या नियमाला लॉ ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हणतात. तर खाली येतोय मी, खाली म्हणजे पुढच्या पानावर येतोय, पुढच्या नेक्स्ट याच्यावर बघूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सापडते तुम्हाला पेज नंबर 12 वरच आहे ते 92. त्याच्यामध्ये पहिलं आहे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. आता एक उदाहरण दिलेलं आहे, ते रस्सी खेचचं उदाहरण आहे. तुम्हाला सहज ते समजेल. फूक ऑफ वॉर म्हणजे काय? टग ऑफ वॉर म्हणजे काय आहे बरं? ते एका वर्गाचे दोन भाग केले, एक निम्मा मुलं इकडे निम्मा आणि मध्ये रस्सी दोरीला मार्क केलं. जर दोन्हीकडची बलं सारखी असतील तर रस्सीचा मधला पॉईंट आहे तिथे थांबतो, सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक, तो काही हलत नाही. पण जर अनबॅलन्स झालं तर काय होतं? जिकडे बल जास्त तिकडे ते ओढले जातात. म्हणजे काय झालं बघूया. इफ द अप्लाइड फोर्स बिकम्स अनइक्वल, किंवा त्यालाच मी म्हटलं अनबॅलन्स, नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन द डिरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स. रिझल्टंट फोर्स कोणाकडे गेला? जिकडे जास्त बल होतं तिकडे. अँड द सेंटर ऑफ द रोप शिफ्ट्स, तो कुठे गेला? इन दॅट डिरेक्शन, त्या बाजूला तो गेला. पुढे मग नियम दिलेला आहे, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूअस टू रिमेन ॲट रेस्ट
एखादी वस्तु अचल अवस्थेत असेल तर ती अचलच अवस्थेत राहते और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन. किंवा एखादी वस्तू जर सरळ रेषेत गतिमान असेल तर ती गतिमानच असते अनलेस जोपर्यंत अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत आपण त्या वस्तूवर बाह्य अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत. परत बघूया. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूस टू रिमेन ॲट रेस्ट. एखादी वस्तू अचल अवस्थेत असेल तर अचल अवस्थेत राहते और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन. सरळ रेषेत मार्गक्रमण करत असेल तर ती तशीच मार्गक्रमण करत राहते कुठपर्यंत अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत बाह्यबल आपण त्या वस्तूवर ॲक्ट करत नाही तोपर्यंत ती तिची अवस्था बदलत नाही. When an object is at rest or in uniform motion, जर ऑब्जेक्ट अचल असेल किंवा सरळ रेषेत मार्गक्रमण करत असेल इट डज नॉट मीन दॅट द फोर्स इज नॉट ॲक्टिंग ऑन इट. ॲक्च्युली मेनी नंबर ऑफ फोर्सेस देर आर अ नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. बरेच बाह्यबल त्याच्यावर ॲक्ट होत असतात बट दे कॅन्सल वन अनादर. ते काय होतात इफेक्ट ऑफ कॅन्सलेशनमुळे ते सगळे कॅन्सल होतात आणि काय परिणाम काय मिळतो मला नेट फोर्स इज झिरो. एकत्रित बलाची व्हॅल्यू शून्य येते. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फेनॉमेनॉन ऑफ इनर्शिया. म्हणजे काय झालं जडत्वाचा नियम तो सिद्ध करतोय एक्सप्लेन करतोय दॅट इज द इनॅबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजे काय तिची आपली स्वतःहून अवस्था न बदलण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्सेस. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर अनबॅलन्स फोर्स ॲक्ट केलं तर ते बल लावलेलं बल त्या वस्तूची अवस्था बदलते विच कॉज अ चेंज इन द स्टेट ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. जर तो अचल असेल तर अनबॅलन्स फोर्स लावला तर ती चल होणार. जर ती युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर तिचं मोशन मला स्टॉप करता येईल बाय ॲप्लिकेशन ऑफ अनबॅलन्स्ड फोर्स. पुढे जायला लागेल आता मला बाळांनो. आता काय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारलेला आहे तुमच्या मित्राला. Ask your friend to drop one plastic and one rubber ball from same height. दोन्ही एक प्लास्टिकचा आणि एक रबर बॉल उंचावरनं फेकले आणि ते तुम्हाला झेलायचे कॅच द बॉल. आता तुम्हाला कोणता बॉल कॅच करायला इझी पडेल. Which ball was easier to catch and why? त्याचं कारण काय. पुढे अजून एक प्रश्न विचारलेला आहे. तेज बॉल किंवा ask your friend to throw a ball towards you ॲट स्लो स्पीड. त्यातला जो एक बॉल आहे रबरी बॉल हळू फेकला आणि तुम्हाला कॅच करायला सांगितला. नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल. खूप वेगानं तोच बॉल हाय स्पीडनं फेकला आणि तुम्हाला कॅच करायला सांगितला. तर तुम्हाला विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज. सहज तुम्हाला कोणता पकडता येईल आणि त्याचं कारण काय बघूया. पुढे काय म्हणता येते. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय झालं बॉल आपण फेकतो आहे त्या बॉलचं मास तर आहे तेवढंच आहे. आता तो बॉल तुमच्या हाताला धडकला बरोबर पण त्याला अगोदर स्लो मोशनमध्ये म्हणजे हळू फेकला नंतर जोरानं फेकला. मास तर काही बदललं नाही म्हणजे काय बदललं बाळांनो त्याचा वेग बदलला व्हेलॉसिटी बदलली. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ. म्हणजे आता काय झालं डिपेंड्स ऑन बोथ. कोणावर मास अँड व्हेलॉसिटी ती दोघांवर अवलंबून आहे म्हणजे दोघांचा गुणाकार ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी त्यालाच आपण नाव देतो आहोत
momentum. So what do you mean by momentum? Momentum is a product of mass into velocity. त्यालाच आपण पी ह्या अक्षराने दाखवतो, ते पुढे लिहिलेलंच आहे. व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. पी इक्वल टू एम इंटू व्ही. मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी. असं आहे थोडंसं. वरती एक चौकट दिलेली आहे, ती लिहून घ्यायला लागेल. काय म्हणतात ते चौकटीमध्ये बघूया आपण. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे. इट्स डिरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. तिची जी दिशा आहे, व्हेलॉसिटीची दिशा, त्याच दिशेनं मोमेंटमसुद्धा जात असतं. एस आय सिस्टीम युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड. सी जी एस सिस्टीममधलं युनिट आहे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. आता पुढे काय म्हणतात, इफ अन अनबॅलन्स फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस चेंज इन द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट, इट इज ऑल्सो कॉज अ चेंज इन इट्स मोमेंटम. जर वेग बदलला तर मोमेंटम बदलतं, कारण मास काही बदलत नाही. म्हणजे काय, पी इक्वल टू एम इन टू व्ही अशा सूत्रानुसार ते होत आहे. द फोर्स नेसेसरी टू कॉज अ चेंज इन द मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन, ते कोणावर अवलंबून आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. कोणावर अवलंबून आहे, लावलेलं बल कॉजेस चेंज इन मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट, कोणावर, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमवर ते डिपेंड करतं. पुढे पुढे जायला गेलं आता आपल्याला खाली, मग काय झालं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. जेवढं बल आपण लावू तेवढं मोमेंटमचा बदलण्याचा वेग वाढत वाढत जाईल, रेट वाढत वाढत जाणार. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. ज्या दिशेनं आपण बल लावू त्या दिशेनं मोमेंटममध्ये बदल होत होत जाणार. अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम हॅज अन इनिशियल व्हेलॉसिटी यू वेन अ फोर्स कॅपिटल एफ इज अप्लाइड इन द डिरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी फॉर टाइम टी, इट्स व्हेलॉसिटी बिकम्स व्ही. म्हणजे काय झालं, सुरुवातीला त्या ऑब्जेक्टचं वस्तुमान एम, त्याच्या सुरुवातीचा वेग यू, बल लावल्यामुळे वेग आयदर वाढला बाय ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस आफ्टर टाइम टी. टी कालावधीनंतर त्याचा वेग वाढला आणि व्हेलॉसिटी किती झाली, कॅपिटल व्ही एवढी झाली. मग आता काय काय झालं ते बघूया. म्हणजे काय झालं, वेग बदलला, इनिशियल व्हेलॉसिटी यू, फायनल व्हेलॉसिटी व्ही, यम तर आहे तसंच आहे. म्हणजे काय झालं, इनिशियल मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट एम यू, फायनल मोमेंटम ऑफ टाइम टी एम व्ही. पुढे काय मला मिळालं, चेंज इन मोमेंटम, त्याचा सहसंबंध टाइमशी जोडला, म्हणजे मला मिळालं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. Therefore, rate of change of momentum equal to mv minus mu upon t equal to m into bracket v आणि u separate केले, v minus u by t. पहिलं जे kinematical equation त्याच्यानुसार काय आहे माझ्याकडे, v equal to u plus at, म्हणजे काय, v minus u by t equal to a, म्हणून ही a ची किंमत मला मिळाली. म्हणजे मला शेवटी काय मिळालं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आता काय झालं, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हे सगळं का घडलं, मी बाह्य बल लावलं होतं म्हणून घडलं, म्हणून मास इंटू ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. हे मला उलटं पण लिहिता येईल, एफ इक्वल टू किंवा एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इंटू ॲक्सलरेशन. के हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू के इक्वल टू वन आपण घेतो आहे, किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इट्स व्हॅल्यू इज वन, दॅट फोर एफ इक्वल टू एम इंटू ए. म्हणजे काय, लावलेलं बल हा कोणाकोणाचा गुणाकार आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. आता हे जे आहे हे लिहून घेणारच आहात तुम्ही, ते समजलं असेल असं गृहित धरून आपल्याला पुढे जायला लागेल. चला बाळांनो, आता पेज नंबर 14 वर आपण आलेलो आहोत.
two objects having different masses which are initially at rest. आता मी काय केलं, एक दगड घेतला आणि दुसरा बॉल घेतला. ऑब्जेक्ट्स तर डिफरंट झाले आणि त्यांचं वस्तुमान पण डिफरंट झालं. ते दोन्ही जमिनीवर आहेत असं गृहीत धरूया आपण. इनिशियल मोमेंटम फॉर बोथ इज झिरो, म्हणजे सुरुवातीचं जे मोमेंटम आहे, मोमेंटम म्हणजे काय, पी इक्वल टू एम इंटू व्ही, पण व्हेलॉसिटी त्यांना नाहीच म्हणून ते शून्य झालं. अ फोर्स कॅपिटल एफ ऍक्ट फॉर टाइम टी, आणि दोन्ही वस्तूंवर सारखं बल लावलं. ऑन बोथ ऑब्जेक्ट्स द लाइटर ऑब्जेक्ट स्टार्ट्स मूविंग फास्टर, त्याच्यामुळे काय झालं, ज्याचं वस्तुमान कमी आहे तो वेगानं पुढे निघाला, पण दगड जो आहे तो काही एवढा वेगानं पुढे गेला नाही दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. वी नो दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज एफ इन बोथ ऑब्जेक्ट इज सेम, लावलेलं बल सारखंच आहे. अँड द चेंज इन देअर मोमेंटम विल ऑल्सो बी सेम, म्हणजे जर लावलेलं बल सारखं आहे तर आपण फॉर्म्युला काय बघितला, एफ इक्वल टू एम इंटू ए, त्या नियमानुसार अफ्टर टाइम टी त्या दोन्हींमध्ये चेंज इन मोमेंटम हे सारखं असणार, दॅट इज एफ इंटू टी. दॅट इज दस इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स, दोन वेगवेगळ्या वस्तुमान असलेल्या वस्तूंवर जर मी सारखं बल प्रयुक्त केलं तर द चेंज इन मोमेंटम इज द सेम, त्यांच्यामध्ये बदलणारा संवेग हा सारखाच असतो. त्या उजव्या हाताकडे एक चौकट दिलेली आहे, मग द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, हे माहिती आहे तुम्हाला एस आर सिस्टमचं. वन न्यूटन म्हणजे काय, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, या सूत्रानुसार फोर्स नेसेसरी टू कॉज अँड ॲक्सलरेशन ऑफ 1 m/s² इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg इज कॉल्ड 1 N. हे कसं आलं परत बघूया, माझ्याकडे सूत्र आहे एफ कॅपिटल एफ इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, फोर्स मास आहे 1 kg, ॲक्सलरेशन त्वरण प्रोड्यूस झालेलं 1 m/s² म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशनचा गुणाकार आला 1 N, ते लावलेलं बल. हे आहे एस आय सिस्टममध्ये आपण बोललो, म्हणजे काय, इफ 1 kg मास प्रोड्युसर्स अँड ॲक्सलरेशन ऑफ 1 m/s², देन अप्लाइड फोर्स इज सेट टू बी 1 N. तेच मला सीजी सिस्टीममध्ये म्हणायचं असेल तर द युनिट ऑफ फोर्स इज डाईम. आता 1 D म्हणजे काय, द फोर्स नेसेसरी टू कॉज अँड ॲक्सलरेशन ऑफ 1 cm/s² इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 g इज कॉल्ड 1 D. ह्या दोन्ही व्याख्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. देअरफॉर 1 D इक्वल टू 1 g इंटू 1 cm/s². हे तुम्ही लिहून घेणार आहे सगळ्या नोट्स. आता खाली येऊया, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, पुढच्या स्लाईडकडे आपल्याला जायला लागेल, पेज नंबर 14 आहेच आहे ते बाळांनो. आता काय म्हणता येते, एक प्लॅस्टिकची बोट तुम्हाला घ्यायला लागेल आणि तिच्या खाली रिअर एंडला एक छिद्र करायचं, इन्फ्लेटेबल म्हणजे फुगा घ्यायचा, त्याला हवा भरायची आणि जिथे कुठे छिद्र केलेलं आहे त्याला होल इन द बोट, तिथे तो बलून फिक्स करायचा. रिलीज द बोट इन वॉटर, ती पाण्यामध्ये सोडायची आणि हळूहळू त्या फुग्यामध्ये हवा बाहेर पडेल, मग त्या बोटीचं काय होतं आहे ते आपल्याला बघायला लागेल. खाली या, आता आपण काय केलं, फुग्यामुळे त्याची हवा बाहेर पडते आहे म्हणजे बोट पुढे जाणार, बरोबर की नाही. आता त्याच्यावरनं न्यूटन्स थर्ड लॉ आपल्याला बघायचा आहे. इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन, बल हे काही एकाच वस्तूवर किंवा एकटं ॲक्ट होत नाही. फोर्स इज रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, बल हे नेहमी दोन ऑब्जेक्ट्सवर ॲक्ट होत आहे. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर, ते नेहमी जोडी जोडीनं असतात, जोडीनं असतात पेअर.
वेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज अ फोर्स जेव्हा आपण एका वस्तूवर बल प्रयुक्त करतो ऑन अनादर ऑब्जेक्ट द लॅटर ऑब्जेक्ट दुसरा काय करतो ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लाइज अ फोर्स ऑन द फॉर्मर ऑब्जेक्ट पहिल्या ऑब्जेक्टने जर बल प्रयुक्त केलं दुसऱ्यावर दुसरा सुद्धा विरुद्ध दिशेनं पहिल्यावर बल प्रयुक्त करतच असतो समजा मी घरात येताना दरवाजाला लाथ मारली तर रिटर्न तो दरवाजा तुमच्याकडे येतोय जर मी बॉल भिंतीकडे फेकला तेवढ्याच तीव्रतेने उलट दिशेनं तो बॉल आपल्याकडे येतोय अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे पुढे जायला लागेल आपल्याला म्हणजे काय झालं द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज कसे आहेत ते इक्वल अँड ऑपोजिट लावलेली बलं ते सारखे सारखे आहेत पण त्यांच्या दिशा ह्या वेगवेगळ्या आहेत ऑपोजिट आहेत एक्सप्रेस स्ट्रेन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन हे काय एक्सप्रेस केलं ही जी आयडिया आहे ती न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये मांडलेली आहे द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स पहिल्या ऑब्जेक्टवर जे ॲक्ट झालं त्याला ॲक्शन फोर्स असं नाव दिलं बॉल फेकला रिॲक्शन काय झाली वाईल द फोर्स अप्लाइड बाय द सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे भिंतीनं त्याच्यावर बल प्रयुक्त केलं विरुद्ध दिशेनं आणि बॉल तुमच्याकडे आला सेकंड ऑब्जेक्ट ऑन द फर्स्ट इज कॉल्ड रिॲक्शन फोर्स रिॲक्शन काय झालं भिंतीने बल अप्लाय केल्यामुळे तो बॉल रिटर्न आला तुमच्याकडे त्यालाच मी नाव दिलं रिॲक्शन फोर्स तर हे सगळं एका स्टेटमेंटमध्ये त्यांनी मांडलेलं आहे काय आहे ते एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स प्रत्येक ॲक्शन बलाला तेवढ्याच याचं विरुद्ध दिशेनं रिॲक्शन ऑपोजिट रिॲक्शन फोर्स ॲक्ट होतं ॲट सायमल्टेनियसली आणि दोन्ही एक आणि एकाच वेळेला ॲक्ट होतात ॲक्शन झाली की लगेच रिॲक्शन होत आहे असं काही देर इज नो टाईम लॅग बर आता स्टेटमेंट सोपंच आहे त्याचं पण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारलं जातं स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ हे तीनही नियम महत्त्वाचे आहेत एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला पुढे खाली चौकट दिलेली आहे काय म्हणता येते ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर टर्म्स आहेत त्या म्हणजे पहिलं जे लावलेलं बोल त्याला ॲक्शन फोर्स जे नंतरनं हे झालं त्याला रिॲक्शन असं म्हणतो आहे आपण दिस फोर्सेस ॲक्ट इन पेअर्स ते जोडीमध्ये हे होत आहेत वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ एकटा फोर्स कधीही अस्तित्वात नसतो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली ते एका आणि एकाच वेळेला ॲक्ट होत आहेत ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स ॲक्शन जर बॉलवर प्रयुक्त झाला तर रिॲक्शन तिकडनं इकडे येताना भिंतीनं बॉलवर हे केला म्हणजे ऑब्जेक्ट बदलला डिफरंट ऑब्जेक्ट्सवर दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट दोन्ही बलं ॲक्शन आणि रिॲक्शन एकाच ऑब्जेक्टवर ॲक्ट करता येत नाही हेन्स कॅनॉट कॅन्सल इच अदर ते कधीही कॅन्सल होत नाही दे कॅनॉट कॅन्सल इच अदर्स इफेक्ट त्यांचा दोघांचा परिणाम एकमेकांना कॅन्सल करता येत नाही आता यूज युअर ब्रेन पॉवर ते वाचून घ्या थोडंसं पण ते सध्या सिलेबसमधनं आहे पण फक्त आता काय म्हणता येते गनमधनं गोळी पुढे गेली तर गन रिकॉल्स बॅक बुलेट फायर फ्रॉम अ गन म्हणजे गन काय झाली मागे सरकली का किंवा रॉकेट प्रपोल्शन असं ते आहे थोडंसं ते सगळे न्यूटन्स थर्ड लॉची उदाहरणं आहेत रॉकेट वरती जातो म्हणजे काय करतं खाली थ्रस्ट तयार होतो आणि गॅसेस बाहेर पडतात म्हणून ते खूप वेगानं वरती जात आहे असं ते आहे तेवढं वाचून घ्या आता आपलं पुढच्या वेळेला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम घेणार आहोत थांबूया